सांगली या ठिकाणी कृष्णा नदीमधील बंधाऱ्याजवळ चाळीस वर्षे इसमाचा पोत्यामध्ये बांधलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह मिळून आला तर या इस्माच्या गळ्यावर वार केल्याची खूण आहे खुणानंतर पोत्यामध्ये मृतदेह टाकून आतमध्ये भला मोठा दगड टाकून मृतदेह नदीमध्ये टाकण्यात आला होता तर दुपारी तरंगणारं पोतं बंधाऱ्याजवळ आढळल्यानंतर हा खुणाचा प्रकार उघडकीस आला तर या घटनेमुळे सांगली शहरामध्ये खळबळ माजली आहे सांगलीवाडीच्या बाजूला पोत्यामध्ये घातलेला मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली तर धरणावर पोत्यामध्ये बांधलेला मृतदेह अडकला होता जीवरक्षक टीमला या ठिकाणी मदतीसाठी बोलावण्यात आलं आणि हे पोतं बाहेर काढण्यात आलं तेव्हा आतमध्ये हा मृतदेह आढळून आला या मृताच्या अंगावर काळी पॅन्ट आणि चौकडा शर्ट आहे तर हातात आणि पायामध्ये काळा दोरा आहे याच्याकडे ओळखपत्र वगैरे काही मिळालं नाही त्यामुळे त्याची ओळख पटली नव्हती तर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि पंचनामा करून हा मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिलला पाठवण्यात आला होता सतीश चव्हाण सी न्यूज मराठी सांगली